आणि हे बघा हे सलाद फक्त 5 mm ची, फक्त 5 mm ची. आणि हे जे बांधकाम बघत असाल तुम्ही तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम. या हा जो पिल्लर आहे इथे 5 mm ची, त्या तो जर तुम्ही पिल्लर बघाल आणि हा करोडोच्या पुलियामध्ये हे जे 5 mm ची जे राड वापरलेला आहे हा एवढा मोठा पिल्लर सहन करू शकेल का? तुम्हाला मी दुसरे पिल्लर दाखवतो. इथे 5 mm ची जर वापरले आहे तर या इथे जो तुम्हाला दिसत आहे इथे 8 mm ची, 8 mm ची, आणि ते पण दूर दूर. बघा शासनाचं शासन करोडो रुपयाची लागत लावून मोठमोठे पुलं बांधते आणि हे जे ठेकेदार आहेत हे मोठ्या प्रमाणात आणि याला अधिकारी लोकसुद्धा जबाबदार आहेत. यांचं ठेकेदार आणि अधिकारी हे दोघंही मिळून संगनमताने हा भ्रष्टाचार करत असतात. आणि हा जो गोरगरीब जनतेचा जो पैसा आहे, आम्ही आमच्या सर्वसामान्य जनता जो मेहनतीतून जो टॅक्स भरतो, त्या टॅक्सचा पैसा असा लोकांच्या खिशात चालला. लोकांमध्ये विकासाची गंगा वाहतानी आम्ही ताडाळा ते भोरचांदी नदीच्या वरच्या पुलिया बघितला. त्या पुलियामध्ये बांधकाम होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट रेतीचा सोबत 5 mm 8 mm रॉडचा वापर करून नदीवरचा विकासाचा पुलिया बांधकाम सुरू आहे. एवढा घाणेरडा पुलिया, एवढा निकृष्ट दर्जाचा पुलिया जगाच्या इतिहासामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. तो पुलिया मूल तालुक्यातल्या ताडातेडा ते भोर चांदली साठी बांधण्यात येत आहे. फक्त फक्त आणि फक्त विकासाच्या नावाखाली ठेकेदारांच्या अधिकारांच्या आणि स्वतःच्या खिसे भरण्यासाठी एवढा घाणेरडा पुलिया, निकृष्ट दर्जाचा पुलिया ज्याच्यामध्ये क्वालिटी नाही, ज्याच्या सिमेंट आणि राड लोखंडी राडची मात्रा अत्यंत नगण्य आहे, अशा पुलिया बांधून लोकांचं मरण त्या पुलियावर बघण्याचं काम या तालुक्यातल्या अधिकारी ठेकेदारांच्या माध्यमातून बघत आहे. म्हणून आमची गुलगुलान संघटना गावकऱ्यांच्या समस्याच्या संदर्भात तिथे गेली असता तिथे आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि तो निकृष्ट दर्जाचा बांधकाम दिसत आहे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्या संबंधित अधिकारी ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करून पुलियाचा बांधकाम त्वरित बंद करून नवीन पुलियाचा बांधकाम सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन विकासाच्या गंगेच्या स्वरूपात बघा लागेल. हा इशारा आम्ही आज उपविभागीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बांधकाम मंत्री मुख्यमंत्री शासन प्रशासनाला देत आहोत.